लास्ट व्हिडिओ मध्ये आपण फिफ्थ नंबरचा न्यूमेरिकल बघितला, या व्हिडिओ मध्ये आपण 10th नंबरचा न्यूमेरिकल बघणार आहोत. म्हणजे फिफ्थ पासून डायरेक्ट 10th का आलं, कारण की आपण तो थेरी पार्ट मधला न्यूमेरिकल घेतला होता, तो आयएमपी होता म्हणून घेतला होता. हा देखील आयएमपी आहे. बघा, अ वेव्ह फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्झ काय दिले तुम्हाला, वेव्ह फ्रिक्वेन्सी किती दिले, 500 हर्ट्झ दिले. ठीक आहे, 500 म्हणजे का, 5 × 10^2 हर्ट्झ. नेक्स्ट काय दिलं बघा, इज अ ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड, म्हणजे व्ही दिलेलं, व्ही किती दिलं तुम्हाला, 350 मीटर पर सेकंड. फर्स्ट याच्यामध्ये फर्स्ट विचारलं, व्हॉट इज द पेज डिफरन्स बिटवीन द टू डिस्प्लेसमेंट. पेज डिफरन्स म्हणजे काय, एक तर फाय म्हणतो किंवा त्याला डेल म्हणतो. ठीक आहे, ओके. ॲट अ सर्टन डिस्टन्स ऑफ ए टाइम 1 मिलीसेकंड, तेव्हा जेव्हा टाइम इज इक्वल काय दिला आपलं, 1 मिलीसेकंड. 1 मिलीसेकंड म्हटलं तर टी इज इक्वल काय, 1 × 10^-3 सेकंड. सेकंड काय विचार बघा, व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स, काय विचारलं तुम्हाला, स्मॉलेस्ट डिस्टन्स म्हणजे काय, एक्स. आणि त्यांनी काय दिलं, स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स विच आर 45 degrees आउट ऑफ पेज. पेज दिलं म्हणजे काय दिलं, फाय. फायची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 45 degrees. 45 degrees म्हणजे काय, 5/4 radian. 5/4 radian. ठीक आहे, चलो चला, आपल्याला काय काढायला लागलं, डेल. डेल किंवा डेल पाय, तुम्हाला माहिती आहे आपण कसं करतो. जर मी स्मॉल जर पाय घेतला, स्मॉलसाठी आपण काय करतो, डेल फाय, तर स्मॉल टाईम इंटरवल असेल डेल टी, बरोबर की नाही. जर मी म्हटलं कम्प्लीट फाय काढायचं आहे, कम्प्लीट पाय किती अँगल करणार तो, 2π, कारण की आपण वेव्ज बघतोय ना, वेव काय असणार, इथून इथून सुरू झाला म्हणजे काय झालं, 2π. किती झालं, 2π, तर टाइम किती लागलं, टी. बस एकमेकांना डिवाइड करू, इथून काय काढायचं आपल्याला सांगितलं त्यांनी, डेल फाय, तर आपण इथून डेल फाय काढून घेऊ. डेल फाय इज इक्वल टू काय होणार आहे, डेल फाय इज इक्वल काय होणार आहे, 1/T (Δt), आणि आर 2π ॲज इट इज इथं मल्टिप्लाइड येणार आहे. 1/T म्हणजे काय असतं, एन, आणि 2π, आणि इथं काय, डेल टी म्हणजे काय, 2π(n)(Δt). 2π(n) म्हणजे किती, 2π(n) म्हणजे काय, ओमेगा, आणि हा राहिला तुमचा डेल टी. ठीक आहे, चला व्हॅल्यू टाकून घेऊ आपण पटकन. ओम 2 ॲज इट इज, पायची व्हॅल्यू किती, 3.14. यांची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 55 × 10^2, 5 × 10^2. डेल टी किती दिली तुम्हाला, स्मॉल टी किती दिलं, 10^-3. चला काय करतो बघा, 5 × 10 = 10 म्हणजे 10^3 आणि -3 गेट कॅन्सल, म्हणजे काय झालं तुमचं, 3.14. डेल फायची व्हॅल्यू किती आली आपल्याला, 3.14. डेल फायची व्हॅल्यू किती आली आपल्याला 3.14 रॅडियन. अँगल काय येणार आहे त्याचा, रॅडियनमध्ये. ठीक आहे, यालाच काय म्हणणार आपण, पाय रॅडियन. पायची जर किती आपण टाकली, 3.14 रॅडियन. इथपर्यंत आपल्याला झालं. आता आपण काय काढणार आहे, एक्स काढणार आहे. ओके, तुम्हाला पेज आणि पाथमधला डिफरन्स माहिती आहे, काय असतो तुमचा, डेल फाय इज इक्वल काय, 2π/λ (Δx), बरोबर की नाही. मग आपल्याला काय विचारलं तुम्हाला, डेल एक्स विचारलेलं आहे. डेल एक्स इज इक्वल काय ना तुमचा, λ/ 2π(Δy). ओके चला, डेल फाय दिलेलं आहे तुम्हाला बघा, 45 degrees दिलेलं आहे, पण आपल्याला काय महत्त्वाचं काय, लॅमडा दिला आहे का, नाही. मग लॅमडा काढून घ्यावा, लॅमडा काढण्यासाठी काय, व्ही इज इक्वल काय, एन लॅमडा. देरपूर लॅमडा इज इक्वल काय, V/N. व्हीची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 350. व्हीची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 350. एनची व्हॅल्यू किती दिली, 5 × 10^2, 5×7 = 35, बरोबर की, 5×7 = 35. आणि 10^2 वरती गेला, 70 × हा वरती गेला, काय झाला, 10^-2 मीटर, म्हणजे काय, 0.7 मीटर. लॅमडाची व्हॅल्यू काय आली तुमची, 0.7 मीटर. लॅमडाची व्हॅल्यू काय आली तुमची, 0.7 मीटर. चल, डेल एक्स इज इक्वल काय येणार आहे, डेल एक्स इज इक्वल काय, लॅमडाची व्हॅल्यू किती आली, 7 × 10^-1. याला या पद्धतीनेच करत राहायचं चालू, 7 × 10^-1. ओके, 2π (Δt). ओके, डेल पायचे व्हॅल्यू किती आले, 5/4. डेल पायचे व्हॅल्यू किती आले, 5/4. चलो बघा, हा पाय कॅन्सल, आर पाय कॅन्सल, म्हणजे किती राहिलं तुमचं, आता 7/8, बरोबर की नाही. काय राहिलं तुमचं, 7/8, 4×2 = 8, इंटू किती, 10^-1. ओके चला, किती होणार आहे, 0. किती होणार, 70. 8×8 = 8, 8×8 = 32, 8×5 = 8, 8×8 = 56, 8×8 = 64, 8×8 = 64, 8×9 = 62, उरले किती, 6.
बरोबर की नाही. 800 × 800 × 800 = 56 उरले किती 4, 8 × 5 = 40 इंटू किती 10⁻¹ म्हणजे काय 0.0875 युनिट काय असणार आहे मीटर. त्याला तुम्ही अजून कसं करू शकतात इंटू इथपर्यंत आणलं म्हणजे काय झालं 8.75 इंटू किती 10⁻²² मीटर म्हणजेच काय 8.75 सेंटीमीटर असं इथपर्यंत पण तुम्ही काढू शकता. एकदा आन्सर व्हेरीफाय करून घेऊ बरोबर आहे.